भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आणि माजी महसूल मंत्री आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी आजवर कधीच दिखावा केला नाही मानवतेच्या दृष्टिकोनातून समाजातील गोरगरीब नागरिकांना आणि संस्थांना मदत केली पण त्यांच्या मदतीला नामदार हसन मुश्रीफ लक्ष्मी दर्शन म्हणत असतील तर तो बहुजन समाजाचा अपमान आहे नगरचे पालकमंत्री असणारे मुश्रीफ यांनी नगर जिल्ह्यासाठी आतापर्यंत काय केलं आणि आमदार पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काय केलं याची तुलना करण्यासाठी आपण कोणत्याही व्यासपीठावर येण्यास तयार आहोत मुश्रीफ यांनी हे आव्हान स्वीकारावं असे रोखोक प्रतिपादन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केलं पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते जिल्ह्यातील आशा वर्कर्स महिलांना फेस किट वाटप शुभारंभ झाल्यानंतर गुरुवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदा पाटील यांच्यावर टीका केली कोल्हापूरचे पालकमंत्री असताना चंद्रकांत पाटील यांनी लक्ष्मी दर्शन घडवलं आता संचारबंदीमुळे त्रस्त झालेल्या कोल्हापूरच्या जनतेला पुन्हा लक्ष्मी दर्शन घडवावं अशा शब्दात मुश्रीफांनी टीका केली शिवाय गेले पन्नास दिवस आमदार चंद्रकांत पाटील कोल्हापूर जिल्ह्याकडे का फिरकले नाहीत असा सवालही मुश्रीफ यांनी उपस्थित केला होता या टीकेचे पडसाद आज भारतीय जनता पक्षात उमटले जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांची आज बैठक झाली या बैठकीत प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नामदार मुश्रीफ यांच्या टीकेचा खरपूस शब्दात समाचार घेतला सर्वच वक्त्यांनी मुश्रीफ यांच्या विधानाचा निषेध नोंदवला त्यानंतर महेश जाधव यांनी आमदार चंद्रकांतदा पाटील यांच्या आजवरच्या कामगिरीचा आढावा घेतला केवळ मानवतेच्या नात्यातून आमदार पाटील यांनी अनेक नागरिक आणि संस्थांना शासनासह स्वतःच्या खिशातून मदत केली उपक्रम राबवले जिल्ह्यातील तालीम संस्थांना बळकटी दिली त्यांच्या या सामाजिक कार्याला मुश्रीफ लक्ष्मी दर्शन म्हणत असतील तर ज्यांना या मदतीचा लाभ मिळाला त्यांचा अपमान आहे असं महेश जाधव यांनी नमूद केलं मुश्रीफ साहेबांनी जे काही दादांच्या टीका केली ते अत्यंत खेदजनक आहे मुश्रीफसाहेब म्हणाले की, की, की ले ले दादा पन्नास दिवसामध्ये आले नाहीत दादा महसूल मंत्री असताना या कोल्हापूरच्या जनतेला जसं लक्ष्मी दर्शन घडवलं तसं आत्ता लक्ष्मी दर्शन घडवलं तर ते लोकांना उपयोगी पडेल खरं तर दादांनी केलेलं कार्य म्हणजे आवनीसारखी संस्था सावली केअरसारखी संस्था स्वयंसिद्धासारखी संस्था यांना केलेली मदत कोल्हापुरातल्या अनेक तालीम मंडळांना बांधून द्यायला केलेली मदत कोल्हापुरातले अनेक रुग्णांना मुंबईला नेऊन मोठमोठे ऑपरेशन करून घेतलीत दिलीत त्याचबरोबर कोल्हापुरातल्या अनेक वर्ष वर्षभर वर अनेक रुग्णांना दर महिन्याला औषधाला दिलेली मदत किंवा ज्या खेळाडू घडवलेत त्या खेळाडूंच्या वेपन्ससाठी केलेला खर्च किंवा विद्याप्रबोधनीच्या माध्यमातून अनेक मोफत काही लोक विद्यार्थ्यांना दिलेली शिकवण अशा अनेक गोष्टींवर केलेला खर्च त्याला लक्ष्मी दर्शन म्हणणार अस तर धन्य आहे चंद्रकांत दादांवर टीका केल्याशिवाय ज्यांचं राजकारण पुढं जात नाही अशा मुश्रीफ यांनी अवघा महाराष्ट्र कोणत्या समस्यांनी ग्रस्त आहे याचं भान ठेवून राजकीय टीका बंद करावी आपण महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्रीपदावर असताना सर्वसमावेशक कृती आवश्यक आहे पण आपलं अपयश झाकण्यासाठी नामदार मुश्रीफ दादांवर टीका करतायत असा दावा महेश जाधव यांनी केला आमदार चंद्रकांतदा पाटील यांनी ज्या तालम्याय तरुण मंडळांना मदत केली त्यांनीही मुश्रीफ यांना जाब विचारावा असं आवाहन जाधव यांनी केलंय तसंच हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्री आहेत त्यांनी आजवर नगर जिल्ह्यासाठी काय केलं याचा तपशील त्यांनी जाहीर करावा आणि चंद्रकांतदा पाटील यांनी पालकमंत्री असताना कोल्हापूर जिल्ह्यासाठी काय केलं यावर खुली चर्चा करावी असं आव्हान महेश जाधव यांनी दिलं यावेळी जिल्हा सरचिटणीस अशोकराव देसाई दिलीप मैत्राणी हेमंत आराधे गायत्री राऊत चंद्रकांत घाटके यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते